नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। चार वयामध्ये माणसाला विस्मरण व्हायला लागते। काहींमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात बळावतो। थोड्या वेळापूर्वी काय घडलं तेही आठवत नाही, विसरायला होतं। ह्या विस्मरणाच्या आजारावर नियंत्रण कसे ठेवावे, उपचार कसे करावेत ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी डिमेशिया जागरूकता शिबिराचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले होते। डिमेशिया जागरूकता शिबिराला ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले। जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोने एसआई फार्मास्युटिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मनोदय मानवोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने वामनराव पै सभागृह कल्याण येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिमेंशिया जागरूकता शिबिराचे आयोजन केले होते। जायंट्स ग्रुप युनिटचे संचालक एन पी अय्यर आणि डॉक्टर अमित धर्माधिकारी यांच्या पथकाने कार्यान्वित केले। कार्यक्रमाला 100+ अधिक नागरिक सहभागी झाले होते। प्रभाग क्रमांक 24 माजी नगरसेवक संजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। जायंट्स कल्याण मेट्रोचे अध्यक्ष विलास दगडे, माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ नागरिक संघ व माऊली ज्येष्ठ नागरिकाचे ज्येष्ठ नागरिक नागराजन अय्यर, वीणा नाईक, इंदुराव शेवाळे सदस्य, एस के त्रिपाठी, उज्ज्वला संकपाळ, मनीषा कामंत, गीता कांजीकर, प्रमोद पाटील, प्रमोद जोशी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होती। जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो, इसाई फार्मास्युटिकल्स आणि मनोदय सेंटर यांनी शिबिराचे अतिशय उत्तम आयोजन केले होते। जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो वो नाना चुड़स्मा 1972 में साबित किया है। वो लोग का इंस्पिरेशन से हम लोग ने एक डेमेंशिया कैंप अरेंज किया है। जो डेमेंशिया जो भूलने की आदत होती है सबको, उसको निवारण मार्ग कैसे निकले। 21 सितंबर इसे अल्जाइमर्स डे, वर्ल्ड अल्जाइमर्स डे सेलिब्रेट करता है, उसके बारे में मैं संजय पाटिल से बात होगी मेरी। संजय पाटिल सर बोला ठीक है, हमारा प्रोग्राम करेंगे, तो इसके लिए माऊली संघ से भी बात होगी, ज्येष्ठ नागरिक संघ से बात करके हमने एक प्रोग्राम रखा था। डॉक्टर अमित धर्माधिकारी इतना टाइम हमारे लिए निकाला। ईसाई फार्मास्यूटिकल्स जो 25 साल से ये फील्ड में काम करता है, वो लोग अच्छा हमारे लिए जो मदद किया है, इधर आके इतना सब कुछ हमारे लिए जो साथ दिया है, उसके लिए मैं बहुत आभारी हूँ। इसका बहुत बेनिफिट लोगों को मिला है। कम से कम 105 लोग तक आज का इसमें भाग लिया है। मैं डॉक्टर को रिक्वेस्ट करता हूँ इसके बाद में शॉर्ट एंड स्वीट में जो सब बोले। थैंक यू। 21 सप्टेंबर दरवर्षी वर्ल्ड अल्झायमर्स डे म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने आम्ही आज मनोदय न्यूरोसायकेट्रिक हॉस्पिटल आणि जायंट ग्रुपनी मिळून हा उपक्रम केला। त्याच्यामध्ये आम्ही पेशंट्सला, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 60 वर्षाच्या वरची जी मंडळी आहेत, त्यांना जागरूकता पसरावी, त्यांना नैराश्य काय असतं, विसरण्याचा आजार कशामुळे होतो आणि ते थांबवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, त्याच्या निवारणासाठी आपण काय काय उपाय करू शकतो याचं मार्गदर्शन आम्ही केलं। त्याच्यामध्ये छोटंसं टॉक आम्ही केलं आणि छोटं स्किट त्याच्यासमोर, म्हणजे ड्रामा त्याच्यासमोर प्रेझेंट केला आणि नक्कीच सगळ्यांना आवडला। 20 तारखेला वर्ल्ड डेमेंशिया डे साजरा करताना ते कशा प्रकारे कोणाला आजार होतो आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने औषधोपचार करायचे याबाबतीत एक सेशन वर्कशॉप इथे अरेंज केलं डॉक्टर धर्माधिकारी आणि आमचे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अय्यर सर, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण, या सगळ्यांनी मिळून असं काहीतरी उपक्रम करावं का बाबा, ज्या लोकांना कळव, वयस्कर लोकांना का डेमेंशिया काय आहे, कुठल्या कसल्या पद्धतीने होतो, कसं त्याच्यावर मार्ग करायचं, ह्या विषयावरती त्यांनी एक चांगलं सेशन केलं आणि खऱ्या अर्थाने नागरिकांना कुठेतरी त्या दिशेने कशा प्रकारे औषध वगैरे सांगितलं, मी जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोची माजी अध्यक्ष वीणा नाईक। आज इथे जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो, ईसाई फार्मा आणि मानोदय सायकेट्रिक यांच्यातर्फे आम्ही डेमेंशियाचा कॅम्प ऑर्गनाईज केला। इथे जवळच्या माऊली ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित होते। या अनुषंगाने मी
माजी नगरसेवक श्रीयुत संजय पाटील सर वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 24 यांची खूप आभारी आहे. तसेच इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पण खूप आभारी आहे की त्यांनी येऊन इथला या कॅम्पचा लाभ घेतला. धन्यवाद. तुमची मुलं, तुमची नातवंड, तुमच्या सुना हे तुम्हाला व्हिजिट येऊ शकतात. तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक तुम्हाला व्हिजिट येऊ शकतात. पण बिझी राहिलं तर तुमचं माइंड आणि तुमचा ब्रेन जास्त वर्कआउट करतो. याचा अर्थ असा आहे का, तुम्ही जेवढं तुमच्या स्वीकांबरोबर किंवा तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या जेवढे लोकल ज्यांच्याशी तुम्हाला कॉर्डिनेट करता येईल, बोलता येईल, तुमचं जोपर्यंत त्यांच्याशी बोलणं चालू राहील तोपर्यंत तुमच्या ब्रेनवरती एक म्हणजे जळमट बसते ती बसते. आणि सगळ्यात जास्त माणूस 8 तास ज्या वेळेला घरामध्ये असतो, घरामध्ये तो बिझी राहणं गरजेचं आहे. कारण काय का होतो, अजून तुम्ही प्रत्येकाने मगाशी मी स्टोरी ऐकत होतो, मलाच थोडंसं वाटलं का मध्ये कुठेतरी माहिती द्यावानं बोलावं. इट इज अ स्टोरी, इट शुड बी कंटिन्यूड लाईक अ स्टोरी. त्याने काय करायचं, कसं करायचं आहे ते स्टोरीमध्ये यायला पाहिजे. आपण बरेच सिरियल बघतो, काही जण सिरियलमध्ये एकदम एवढं गुंग होऊन जातात का असं वाटतं त्यांना का मी त्या सिरियलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. पण हे दिस इज अ लाईफ, या लाईफमध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करत असतो, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन या लाईफमध्ये असतो. आणि त्यावेळेला ज्या वेळेला असे काही वर्कशॉप्स असतात, त्या वर्कशॉप्समध्ये जर मुलं आली आणि मुलांना किंवा सुनांना किंवा मुलींना या गोष्टीची माहिती पडली, तर ते त्यांच्या पॅरेंट्सना जास्तीत जास्त बिझी ठेवू शकतात. आम्ही तर मित्र सगळे जमा होतोच, आमच्या एकमेकांबरोबर शेअरिंग झालं का थोडस माइंड फ्रेश होतो आणि मग त्यातनं तुम्हाला या प्रकारचा आदर घडणार नाही किंवा होणार समजतो का. जे ज्येष्ठ नागरिक मंडळ आपल्या कल्याण. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.